वारी अरे आनंदाची लाट अरे नमस्कार मी कोशिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या न्यू व्लॉग मध्ये आणि आज आहे आमच्या सेकंड इयरचं फर्स्ट लेक्चर सो बघूयात आमचं लेक्चर कसं होत आहे कोण आम्हाला शिकवायला येणार आहे मी सगळं तुम्हाला सांगेन आणि त्याचबरोबर कॉलेजमध्ये काय काय होत आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तसंच बघायला मिळेल सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून टाका ना आता एवढं का हे आमची न्यू मॅम जे आम्हाला इंटरनॅशनल अफेअर आणि करंट अफेअर्स सांगणार आहे आणि हे आमचे सगळे ये डिश आणि बस हॅपी बर्थडे अच्छा कॉलेजमध्ये आहे बॉडी बिल्डिंगची स्पर्धा आणि शुभमने त्यात पार्टिसिपेट केलं लहान फलंदाज पार्टिसिपेट केले अंजली त्यांच्याशी त्यांची ब्लॉग चल रहा है ब्रो बोल दे सबस्क्राइब कर दे ही चालू आहे बॉडी बिल्डिंगची स्पर्धा ओंकार कोतवाल फर्स्ट आहे डे टू आणि आज आहे 30 ऑगस्ट उद्या गणपती बाप्पांचं विराजमान होणार आहे घरोघरी सो आत्ता आपण गणपतीच्या मूर्त्या बघणार आहोत बऱ्यापैकी की कसे रेट्स आहेत आणि कशा कशा भारी भारी मूर्त्या आहेत ओके सो चला आत्ता आम्ही आलो आहे शनिवारवाड्याला शनिवारवाड्याच्या एक्झॅक्टली त्या साईडने म्हणजे दगडूशेठच्या साईडने गणपतीच्या खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत सो आता आपण त्या सगळ्या बघणार आहोत की कशा कशा मूर्त्या आणि काय रेट्स आहेत मूर्त्यांचे ओके सो आत्ता आपण आलो आहे देवकर बंधूंच्या इथे आणि तुम्ही बघू शकता सुंदर असे मखरसुद्धा इथे आहेत आणि आता मध्ये आपण जाऊयात तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या खूप सुंदर आकर्षक आणि एकदम रेखीव अशा मूर्त्या इथे आहेत तुम्ही बघू शकता बालगणेशा सुद्धा आहे आणि खूप सुंदर रेखीव आणि पुण्यात गणपती उत्सव खूप धामधूममध्ये साजरा केला जातो म्हणून त्यामुळे गर्दी प्रचंड आहे मार्केटमध्ये आणि आता आपण हे पुढचे जे दुकानं आहेत तिथे जाणार आहोत त्या इथे आहेत आणि या सगळ्या शाळू मातीचे आहेत दादा आणि याची साधारण या मूर्तीची प्राइस काय असेल 6500 बघू शकता गणपतीला अक्षरशः मोत्याने त्याचबरोबर स्टोनने डेकोरेट केलेला आहे आणि याची प्राइस वेगळी असते का अच्छा त्याची प्राइस काय साधारण या गणपती बाप्पाची 2000 अच्छा आणि या सगळ्या शाडू मातीच्या आहेत की कशाच्या पीओपीच्या ओके तुम्ही बघू शकता इथे मूषक आपला जो असतो त्यांचे एक छान अशा मूर्त्या साकारल्या आहेत आणि गणपती बाप्पा आहेत आणि या सगळ्या मूर्त्या शाळूच्या आहेत की कशा आणि शाळूच्या नाही आहेत शाळूच्या का नाही ठेवत म्हणजे मला हा विचारायचं आहे की त्या लवकर पाण्यात हे पण होतात पीओपी पेक्षा त्या पर्यावरण पूरक असतात पण त्या शाळूच्या मूर्त्या आणतो ना त्या खरं तर शाळूचं नसतं त्या मिक्स असतं त्यामुळून पर्यावरणाला थोडं त्रास पण होतो आणि त्या विसर्जित पण नाही होत पण या पीओपीच्या होतात विसर्जित होतात थँक्यू पण आलो स्वरूप आर्ट्स इथे आणि इथे सुंदर रेखीव अशा मूर्त्या आहेत गणपती बाप्पांच्या तुम्ही बघू शकता फायनली आमच्या मूर्त्या वगैरे बघून झाल्या पहिल्यांदा
कलेक्शनचं वगैरे सामान तुम्हाला दाखवता आला, त्याच्या प्राइसिंग वगैरे सांगता आलं, त्या पण मी तुम्हाला दाखवेन नक्कीच. गणपती उत्सव आणि पुण्यात गर्दी नसेल, प्रचंड गर्दी आहे पुण्यात सध्या, म्हणजे अक्षरशः गाड्या पार्क करायला पण जागा नाही उरली आहे. आता आम्ही आलो आहे दोघींसोबत कॅफे दुर्गाला, आमच्या दुर्गासोबत खावं लागतं. आणि हे बघा बघा बघा, सो आशा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.